नवी मुंबईत शुक्रवारी शिक्षकांची छळा भरणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचं 3 दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन इथल्या पटनी मैदानात आयोजित करण्यात आलंय. त्यासाठी राज्यभरातल्या खासगी शाळांतले प्राथमिक शिक्षक आणि शिक्षण सेवक हजेरी लावणार आहेत. त्यासाठी सरकारनं त्यांना 6 दिवसांची विशेष नैमित्तिक रजाही मंजूर केली होती. मात्र आता त्या विशेष रजेवरच संक्रांत आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं या विशेष रजेला स्थगिती दिली आहे. जे शिक्षक अधिवेशनाला जातील त्यांचा पगार कापण्यात येईल असं कोर्टानं स्पष्ट केलंय. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन पटनी मैदान नवी मुंबई इथे जे होणार होते त्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष ऑन ड्युटी रजा दिलेली होती. सदरील ऑन ड्युटी लीव्हला ज्ञानेश्वर पटनी यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठेचे आव्हान दिले होते. सदरील जनहित याचिकेवर आज सुनावणी होऊन माननीय उच्च न्यायालयाने सदरील खास रजा स्थगित करून महाराष्ट्र शासनाला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की सदरील रजा ही कॅज्युअल लीव म्हणजे किरकोळ रजा म्हणून ग्राह्य धरण्यात यावी. आणि जे शिक्षक लोक आता हे सदरील अधिवेशन अटेंड करतील अशा लोकांच्या पगारीमध्ये कपात होईल. अधिवेशनाला जाणाऱ्या शिक्षकांमुळे शाळा बंद होणार नाहीत. तसंच ज्यादा तासिका घेऊन ते विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घेतील अशा अटी सरकारनं रजा मंजूर करताना घातल्या होत्या. मात्र या रजेविरोधात पैठणच्याच ज्ञानेश्वर कप्पी या शिक्षकानं हायकोर्टात याचिका दाखल केली. शाळा बंद ठेवून शिक्षक अधिवेशनाला जात असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला होता. विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून अधिवेशनाला प्राधान्य देणाऱ्या या शिक्षकांचे कान हायकोर्टानंच टोचलेत. निदान आता तरी अधिवेशनाऐवजी शिक्षणदानाच्या पवित्र कर्तव्याला हे शिक्षक प्राधान्य देणार का हा खरा प्रश्न आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.